जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे श्रीराम जन्मोत्सव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। नवापूर शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता सुंदरकांडचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यानंतर दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी श्रीराम मंदिरापासून महिलांनी मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती। या रॅलीचा शुभारंभ नगराध्यक्ष हेमलता पाटील, उत्सव समितीचे अध्यक्ष अजय गावित व उपाध्यक्ष किरण टिभे यांनी भगवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला। रॅली सरदार चौक, मेन रोड, कुंभारवाडा, शिवाजी रोड, बुजगल्ली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड या मार्गाने फिरून श्रीराम मंदिराजवळ सांगता करण्यात आली। यानंतर संध्याकाळी पहाटेचे 5:30 श्रीराम मंदिरापासून भव्य अशी श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली होती। या शोभायात्रेत जिवंत सजीव देखावा राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, देवमोगरा माता यांचा देखावा तयार करण्यात आला होता। शोभायात्रेत धडगाव भागातील आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्यरू सादर केले होते। तसेच चितवी गावाचा आदिवासी बांधवांनी श्रीराम, सीता, हनुमान यांचा सजीव देखावा तयार करून यावर नृत्यरू सादर केले होते। यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष अजय गावित, उपाध्यक्ष किरण टिभे, विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे जिल्हा समरसता प्रमुख जगदीश जयस्वाल, जिल्हा धर्मप्रसार प्रमुख श्याम गावित, राज सोनी, निलेश देसाई, आनंद वाघ, जिग्नेश पंचाल, महेंद्र नेरकर, हर्षल ओगले, राजेश गोसावी, पंकज हिंगू, अजित पाथरकर, संजय सोनवणे, भिको मावची, योगेश सोनार, विशाल गोसावी, पार्थ राणा, हिमेन सोनी, प्रितेश जयस्वाल, अनिल दुसाने, राहुल पाटील, संदीप दुसाने, शंभू सोनार, कृष्णकांत पाटील, पीयूष पाटील यांनी चांगले नियोजन केले होते। या कार्यक्रमात भाजपाचे तालुका अध्यक्ष भरत गावित, ललित भैया चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती। श्रीरामोत्सव निमित्त शहरात भगवे ध्वज लावण्यात आले होते। या कार्यक्रमात भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावित म्हणाले की आज रामनवमी आहे, प्रभू रामचंद्रचा दिवस आहे। ही रामनवमी कोरोना महामारी नंतर प्रथमच मोठ्या उत्साहात साजरी करत आहे। श्रीरामचंद्रनाने आपल्या कोरोना महामारीत सही सलामत आपल्याला ठेवले। खरोखर श्रीरामचंद्राचे आपण आभार मानले पाहिजे, त्यांच्यामुळे आपल्याला हा सण साजरा करता येत आहे। नवापूर शहरात आपल्या रामराज्य आणायचे असेल तर यासाठी आपल्या रामासारखे काम केले पाहिजे, तसेच वागले पाहिजे अशी आशा मी बाळगतो। यानंतर राज सोनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या सदस्य संगीता गावित, नगराध्यक्ष हेमलता पाटील, नगरसेवक महेंद्र दुसाने, विशाल सांगळे, नगरसेविका अरुणा पाटील, माजी नगरसेविका सारिका पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, अल्पसंख्यक विकास प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, माजी नगरसेवक अजय पाटील, प्रकाश पाटील, गणेश वडनेरे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नारायण मराठे यांनी केले। याप्रसंगी मेनरोडवरील जुनी जिल्हा परिषद कन्या शाळेसमोर भाजपाचे तालुका अध्यक्ष भरत गावित यांच्यातर्फे सर्व रामोत्सव शोभायात्रे आलेल्या भाविकांना शरबत वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यानंतर श्रीरामाची शोभायात्रा सरदार चौक, मेन रोड, लाईट बाजार, टर्नल पोलोड, शिवाजी रोड येथे फिरून श्रीराम मंदिराजवळ सांगता करण्यात आली। यानंतर भव्य अशा महाप्रसादाचे भंडारा आयोजन श्रीराम मंदिराजवळ करण्यात आला होता। या शोभायात्रेत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, उपनिरीक्षक अशोक मुकळ, मनोज पाटील, पोहेका प्रेम जाधव, निजाम पाडवी, पवन राजपूत, विकास पाटील, पंकज सूर्यवंशी, विकी वाघ, दादाभाई वाघ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।